नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण निलंग्यातील एक जुनी कहाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर, हे 10वे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांच्यावर दोन गुण वाढवल्याचा आरोप केला गेला आणि मुख्यमंत्रीपद गेले. म्हणजे मुख्यमंत्रीपद कसं गेलं आणि म्हणजे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री आणि त्यांनी MD परीक्षेत त्यांच्या कन्येचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता, आणि मग ही कहाणी काय आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्र हो, या चॅनलवर नवीन आहात, चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल छोटा राहिला, पण या अल्पकाळातही त्यांनी दूरगामी विचार करून निर्णय घेतले. विशेषत राज्यभरात त्यांनी सिंचनाच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली, अन्य क्षेत्रातही त्यांनी भरीव काम सुरू केले होतं, आणि ते सर्व काही सुरळीत असताना विरोधी पक्ष आणि त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या हाती एक प्रकरण लागलं. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची म्हणजेच MD परीक्षा दिलेल्या आपल्या कन्येचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. न्यायालयातही तसा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. नाहीतरी आपण पाहतो की नांदेडमध्ये सुद्धा अशोक चव्हाण त्यांचा वाढदिवस होता आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी करिश्मा केला होता. नांदेड जिल्ह्यातून 9 जागा निवडून आणल्या होत्या विधानसभेच्या, म्हणजे असा एक प्रभावी मुख्यमंत्री म्हणून ते वावरत होते, आणि आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर आरोप केला गेला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि मग हे अशा पद्धतीने जे होते, म्हणजे हे जे नेते आहेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले, ते म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर निलंगेकर यांनी 3 जून 1985 रोजी शपथ घेतली होती, 6 मार्च 1986 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या वाट्याला केवळ 9 महिने आले होते. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. बॅरिस्टर AR अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. महाराष्ट्र विधान भवनाचं रखडलेलं काम निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते 1981 मध्ये त्याचं उद्घाटन देखील झालं. या सोहळ्यात इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राची ओळख असलेली इरकल साडी परिधान केली होती. आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर हे त्या काळामध्ये अत्यंत आघाडीवर असलेले, फॉर्ममध्ये असलेले नेते होते. शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1931 रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे झाला. ते अवघ्या 5 महिन्याचे असताना त्यांचं पितृछत्र हरवलेलं होतं. त्या काळातही त्यांच्या मातुश्री वच्छलाबाई यांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं होतं. त्यांनी मोठ्या जिद्दीने शिवाजीराव पाटील निलंगेकरांना शिक्षण दिलं. डॉक्टर निलंगेकरांचा जन्म झाला तो काळ सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रतिकूल व संवेदनशील होता. एका बाजूला ब्रिटिशांचं साम्राज्य, तर दुसऱ्या बाजूला हैदराबाद निजामाची दडपशाही आणि रजाकाराचा हा जो पट्टा आहे, आणि ह्या हैदराबाद स्टेटमध्ये स्वातंत्र्याचं कुठलंही वारं आलेलं नव्हतं, अशा प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मातुश्रीनी त्यांची जडणघडण केली. तेव्हा शिक्षण या हैदराबाद स्टेटमध्ये उर्दूतून दिलं जायचं. म्हणजे निलंगेकर यांच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता. स्वातंत्र्य सेनानी म्हणून शासनानं त्यांचा गौरव केला होता. मात्र स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणारं मानधन डॉक्टर निलंगेकर यांनी कधीही स्वीकारलं नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निलंगा येथे वकिली सुरू केली. निलंगा येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना 1945-46 पुढील शिक्षणासाठी गुलबर्ग्याला, म्हणजे आताची कलबुर्गी, त्याचं नामांतर झालेलं आहे गुलबर्ग्याचं सुद्धा, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झाल्यासारखं, पाठवण्यात आलं होतं. तेथील नूतन विद्यालयामध्ये शिक्षण सुरू असताना संघटन कौशल्य, संयम, शांत वृत्ती, चिकित्सक दृष्टिकोन आदी गुणांमुळे ते शिक्षकांचे अत्यंत लाडके विद्यार्थी बनले होते.
डॉक्टर निलंगेकर यांनी काळजी वाहू मुख्यमंत्री वगळता अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी कालावधी मिळाला. ते 9 महिने आणि 3 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले. चारित्र्यसंपन्न नेता अशी त्यांची ख्याती होती. मात्र वैद्यकीयच्या पदव्युत्तर परीक्षेत कन्या चंद्रकला डवले यांचे 2 गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्यामुळे या आरोपाचं गांभीर्य वाढलं. तो काळही संवेदनशील होता. एखादा आरोप झाला, न्यायालयाने ठपका ठेवला की संबंधित नेते पदावरून तातडीने दूर होत असत. निलंगेकर यांनी कन्येचं गुण वाढवल्याचं प्रकरण न्यायालयात गेलं होतं. न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्यावर ताशेरे ओढले, त्यामुळे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कालांतरानं या प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली. पण मराठवाड्याला आणि एकंदरीत या भागाला हा जो निलंगेकरांना राजीनामा द्यावा लागला, त्याचं शैल्य, त्याचं दुःख नेहमीच राहिलेलं आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर मुंबई विद्यापीठातर्फे MD स्त्रीरोग आणि प्रसूती परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेमध्ये त्यांची मुलगी डावळे ही बसलेली होती. डॉक्टर निलंगेकर यांच्या कन्या चंद्रकला डावळे यांनी ती परीक्षा दिली होती. यापूर्वी चंद्रकला डावळे यांनी 3 वेळा MD परीक्षा दिली होती, मात्र त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नव्हत्या. चंद्रकला यांनी 4थ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांचे वडील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते, CM होते. त्या प्रयत्नात चंद्रकला डावळे MD परीक्षा उत्तीर्ण झाल्या. मात्र मुख्यमंत्री असलेल्या वडिलांनी पदाचा गैरवापर करून मुलीचे 2 गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला होता. या आरोपामुळे निलंगेकरांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं होतं. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर या प्रकरणानंतर निर्दोष झाले असले तरी चारित्र्यसंपन्न नेता अशा त्यांच्या ओळखीला काहीसा धक्का बसला होता. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर चारित्र्यसंपन्न होतेच, त्यांची पक्षनिष्ठाही वादातीत होती. पडझडीच्या काळातही त्यांनी पक्ष बदलला नव्हता. निलंगा विधानसभा मतदारसंघातून ते 8 वेळा विजयी झाले होते. छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीच औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची उभारणी करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित विषयावर शोध प्रबंध लिहून त्यांनी PhD मिळवली होती. अशा पद्धतीने डॉक्टरेट मिळविणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले. आणि असा कारकीर्द असलेला नेता लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर डॉक्टर निलंगेकर यांची दीर्घकाळ पकड राहिली. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातून वेगळे होत लातूर जिल्हा निर्मिती करण्यातही त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांच्याकडे पाटबंधारे खाते असताना राज्यात अनेक मोठ्या सिंचन प्रकल्पाची उभारणी झाली. दुष्काळाच्या दुष्टचक्रात कायम अडकलेला मराठवाडा व विदर्भातील मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तेथे सिंचनाची सुविधा निर्माण झाल्या. काँग्रेसमध्ये 1974 नंतर महाराष्ट्रात 2 गट निर्माण झाले, एक वसंतदादा पाटील यांचा तर दुसरा शंकरराव चव्हाण यांचा. त्यावेळच्या उस्मानाबाद म्हणजे आताचं धाराशिव जिल्ह्यात या दोन्ही गटाचे नेते होते. चव्हाण यांच्या गटात विलासराव देशमुख तर वसंतदादा यांच्या गटात शिवाजीराव पाटील निलंगेकर अशी विभागणी झालेली होती. देशात आणीबाणी लागू केल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलं होतं. 1978 वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. पुलोद आघाडी स्थापन झाली, नंतर बरखास्तही झाली, अनेकांना पदं गमवावी लागली. महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापाल झाली. काही मातबर नेते काँग्रेस सोडून गेले. शिवाजीराव पाटील निलंगेकर मात्र गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले आणि म्हणून त्यांची पक्षनिष्ठा सुद्धा अशी निर्विवाद अशी होती. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वडिलाचे नाव भाऊराव पाटील. ते जमीनदार शेतकरी होते. त्या काळात दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे शिवाजीराव पाटील हे घोड्यावर बसून गुलबर्ग्यावरून गावाकडे यायचे. त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करून LLB कायद्याचं शिक्षणही पूर्ण केलं होतं. 1948 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत
त्यांनी चळवळ सुरू झालेली होती आणि 17 ऑक्टोबर 1948 रोजी दादरला महाराष्ट्राचं अधिवेशन होतं. या अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी दशेपासून निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आजही महाराष्ट्राला आहे. निलंगेकर यांनी पहिली निवडणूक 1952 शेकाप शेतकरी कामगार पक्षाचे कैलासवासी श्रीपतराव साळुंके यांच्या विरुद्ध निलंगा विधानसभा मतदारसंघातून लढवली. त्या निवडणुकीत साळुंके यांनी निलंगेकरांचा पराभव केला होता. 1962 नंतर निलंगेकरांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निलंगा विधानसभा मतदारसंघावर पकड मजबूत ठेवली. ते इंदिरा गांधीचे निकटवर्ती होते. गांधी घराण्यांशी निकटचे संबंध असल्यामुळे त्यांची उपमंत्री म्हणून वर्णी लागली. नंतर ते राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व मुख्यमंत्री असा त्यांचा राजकारणातला चढता क्रम आपण पाहिलेला आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर निलंगेकर यांनी कामाचा धडाका लावलेला होता. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत कोणत्या भागात काय समस्या आहेत याची पाहणी करून त्यावर काम सुरू केलेलं होतं. त्यामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. परिणामी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधी पक्षातील नेतेही सावध झाले होते. ते कुठे अडकतात का यासाठी विरोधक टपून बसलेले होते. मात्र निलंगेकर हे कोणत्याही गैरव्यवहारात अडकत नव्हते. त्याचवेळी निलंगेकरांनी कन्येचे गुण वाढवल्याचं कथित प्रकरण त्यांच्या विरोधकांच्या हाती लागलं आणि गदारोळ सुरू झाला. न्यायालयाने या प्रकरणामध्ये निलंगेकर यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढत होत्या. काँग्रेसच्या शताब्दी सोहळा मुंबईत झाला तो निलंगेकर यांच्यामुळेच. हा सोहळा बेंगळुरूला व्हावा असं काही नेत्यांचं मत होतं. काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली होती त्यामुळे शताब्दी सोहळा ही मुंबईतच व्हावा अशी भूमिका शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी घेतली होती. या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक बोलावली होती. निलंगेकर यांची भूमिका मान्य करत राजीव गांधी यांनी काँग्रेसचा शताब्दी सोहळा मुंबईत घेण्यासाठी मान्यता दिली होती. राज्यातील काही विरोधी नेत्यांचाही हा सोहळा मुंबईत घेण्यास विरोध होता. मुंबई शहरावर ताण पडेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं काही विरोधकांना वाटत होतं. निलंगेकर यांनी त्यांच्याशी बोलून अनेक बाबी पटवून दिल्या होत्या. त्यानंतर हा सोहळा मुंबईत होण्याचा मार्ग मोकळा झाला होता असा एक ऐतिहासिक मुख्यमंत्री निलंगे यांनी महाराष्ट्राला दिलेला आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही निलंगेकर यांनी आपल्या मतदारसंघावरील पकड ढिल्ली होऊ दिली नव्हती. मात्र त्यांना घरातून आव्हान मिळत गेला. त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी 2004 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर त्यांना आव्हान दिलं. त्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव झाला. 2004 त्यांच्या सुनबाई संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मातुश्री रूपाताई पाटील निलंगेकर या लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते जे लातूरने महाराष्ट्रात नाही तर देशाला गृहमंत्री दिला असे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला. आणि तो पराभव पक्षांतर्गत कट कारस्थानामुळे झाला याच्यावरही आपण व्हिडिओ बनवलाय. तोही व्हिडिओ आपण पाहू शकता. वर आय बटनवर क्लिक करा. विधानसभेच्या 2009 निवडणुकीत डॉक्टर निलंगेकर यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. डॉक्टर निलंगेकर यांनी 2009 नंतर निवडणूक लढवली नाही. 2014 आणि 2019 निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी काका अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. या दरम्यान डॉक्टर निलंगेकर हे वयोमानानुसार राजकारणात सक्रिय राहिले नाहीत. त्यांना 2020 कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र त्यानंतरच्या गुंतागुंतीमुळे 5 ऑगस्ट 2020 रोजी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं. आणि एक चांगला नेता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि कॅबिनेटमध्ये राहिलेला आणि निलंगे यांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असा नेता काळाच्या पडद्याआड गेला. मित्र हो, आपण या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.